मदत केली नसती तर मी या स्टेजवर आलो नसतो। यानंतरचे पुढचे मानकरी आहेत पांडुरंग तात्या आजबे, मुक्काम पोस्ट अकोला, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर। यांनी पश्चिम बंगालमधून ॲपल बोरीची कलमं आणली। 6 महिन्यात त्याला काटे नसलेली बोरं आली। सफरचंदासारखा आकार आणि चव असणारं असं हे फळ। पहिल्याच वर्षी 20-25 किलो प्रत्येक झाडामागे उत्पादन त्यांनी मिळवलं आणि पुढे ते वाढतच गेलं। सगळ्या बागांना ठिबक सिंचन करून कमी पाण्यात बागा वाढवता आल्या आणि दुसऱ्या वर्षापासून डाळिंबाचं उत्पादन सुरू झालं। अनेक शेतकऱ्यांना ते कायम मार्गदर्शनही करत असतात आणि एक प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांचं निश्चितच कौतुक आहे। आता त्यांचा भव्य बंगला आहे, शेतीसाठी लागणारी सगळी अवजारं आहेत, मोटरसायकल गाडी सुद्धा आहे। अशा या प्रयोगशील शेतकऱ्याचं कौतुक आपण करायलाच हवं। आपल्याला असा प्रश्न आहे की आपण केलेल्या बोराचा जो यशस्वी प्रयोग झाला त्यावरून दुष्काळी किंवा कोरडवाहू शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल? आमचा जो तालुका आहे ते फार पहिल्यापासून दुष्काळी, सोलापूर जिल्ह्यातला, त्यामुळं पहिला प्रश्न असा की पाणी नाहीच। आम्ही निसर्गावर, म्हणजे 80% तर निसर्गावरच अवलंबून शेती आहे। तर ह्या बोरापासून असा फायदा आहे की आपल्याकडे डिसेंबर जानेवारीपर्यंत पाणी असतं, तोपर्यंत ही फळ कालावधी निघून जाते आणि मार्च एप्रिलला ह्याला पाणी नसलं तरी विश्रांतीचा काळ आहे, त्यामुळं ह्याचं उत्पादन घ्यायला सर्व शेतकऱ्यांना फार चांगला आहे। या ठिकाणी मला हे पूर्वा केमिकल तर्फे जे पुरस्कार होतोय त्याबद्दल ह्या कंपनीचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो आणि माझ्यासारख्या अल्पभूधारक शेतकऱ्याला या ठिकाणी पोच करून इथं मला सन्मान केला याबद्दल यांचंही अभिनंदन। तर हे जे लहानातून मोठे झालेले लोक आहेत, काबाड कष्ट करत आहेत, प्रतिकूल परिस्थितीचा ते सामना करतात आणि त्याच्यावर मात करतात आणि त्याच्यातून आपली आर्थिक परिस्थिती बदलतात। तर याच्यामधून लहानातून जे मोठे झालेले आहेत असे शेतकरी आम्ही निवडतो आणि त्यांचं कौतुक करणं हे आम्हाला अतिशय महत्त्वाचं वाटतं। मंडळी, आपल्याकडे असं आहे, तुम्ही जे पेराल ते उगवतं, पण आपली भूमी इतकी सुपीक आहे की अनेकदा असं होतं की वेगळं पेरावं सुद्धा लागत नाही। म्हणजे बघा ना, आंब्याची एखादी कोय जर